वेलकम टू अवर चैनल। आज अपन बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पोहा। सो सगळ्यात आधी अपन दोन वाटी पोहे भिजत घातलेले आहेत पाण्यात धुवून स्वच्छ। आता एका कढईत अपन घेतलेले तेल, 3 चमचे तेल घेतले अपन, आणि हे शेंगदाणे असे अपन भाजून ते अर्धे अर्धे केले। काही काही लोकांना अख्खे शेंगदाणे दाताखाली आलेले आवडत नाही, सो हे शेंगदाणे अपन घेतले अर्धे करून। आता हे शेंगदाणे आपण तेलात टाकणार आहोत आणि थोडंसं लालसर होईल आपण ते तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे त्याचा एकदम थोडा कुरकुरीतपणा येतो पोह्यामध्ये। असे हे शेंगदाणे लालसर झाले की आपण ते काढून घ्यायचे। आता आपण टाकणार आहोत हे डहाळे। डहाळे कम्प्लिटली ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही। ते आपण तेलात टाकून तेही थोडेसे लालसर होईस्तर भाजून घ्यायचे तेलात आणि मग ते काढायचे। सो आता आपण हे भाजून बाजूला काढून घेतले। सो आता परत आपण तेल घेतले आणि त्या तेलामध्ये जिरे टाकणार आहोत, कारण मोहरी आमच्याकडे इथे कोणाला जास्त आवडत नाही, मी दाताखाली कचकचते। सो मोहरी जिरं टाकतात पण मी फक्त जिरं टाकलं आहे। हळद 1 चमचा, जिरं 1 चमचा, हळद आणि कढीपत्ता 10-15 पानं टाकून, मिरच्या टाकल्या आहेत मी 4 चिरून। मिरच्या थोडा कलर चेंज हो तर आपल्याला कांदा टाकायचा आहे। चिरलेला आपण 2 कांदे घेतले चिरून, आता आपण त्यामध्ये टाकू मीठ 1 चमचा, चवीनुसार तुम्हाला जसं लागत असेल। त्यामध्ये टाकू परत साखर, तिखट गोड पोहे युजली सगळ्यांना तिखट गोडच आवडतं पोहे। थोडीशी कोथिंबीर टाकू, काय काय लोक वरून साखर टाकतात आपण आधीच टाकली आहे कारण वरून मेल्ट होत नाही ती लवकर। आता आपण यामध्ये टाकले पोहे भिजवलेले आपले आणि असं छान मिक्स करून घ्यायचे। एकदा का हे सगळं मिक्स झालं की आपण जे शेंगदाणे आणि डहाळे भाजून घेतलेले तेलात ते यामध्ये टाकू आणि तेही छान मिक्स होऊन करून एका प्लेटमध्ये काढू आणि त्यामध्ये टाकू वरून परत टाकू थोडीशी चिरलेली कोथिंबीर सर्व करताना। अशा बिला कोथिंबीर टाकायची आणि मग कोथिंबीरनंतर आपण ही बारीक शेव टाकली थोडंसं टेस्टसाठी, कुरकुरीतपणा येतो पोह्याला। पोहे मऊ असतात, ऑप्शनल आहे तुम्ही टाकूही शकता नाही टाकू शकता। नंतर आपण थोडे डाळिंबाचे दाणे टाकलेले आणि